वाईडी मेन्स फैशन शर्ट टी शर्ट जीन्स फॉर्मल व फैशनेबल कपड़े मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण वाईडी मेन्स फैशन। पत्ता विक्रमनगर शिरगावे कॉम्प्लेक्स शाहपूर रोड इचलकरंजी। एकदा नक्की भेट द्या। नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अद्यापही रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघातात वाढ। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे ऊसाच्या फडापासून ते कारखान्यांपर्यंत ऊस वाहतूक सुरू झाली आहे। मात्र बहुतेक ट्रॉलींना रिफ्लेक्टर नसल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस स्टेशन व इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून बैठक घेऊन सूचना करूनही अध्यापिका काही ट्रॅक्टर ट्रॉलींवर बैलगाडींवर कोणत्याही प्रकारचा रिफ्लेक्टर दिसून येत नाहीये, त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाडी ट्रक यांना रिफ्लेक्टर न लावल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे। साखर कारखान्यांचा गळीत हंगामास प्रारंभ झाला असून ऊसतोड झाल्यानंतर ऊसाने भरलेली वाहने कारखान्यांच्या मार्गावर धावू लागली आहेत। या कालावधीत ट्रॅक्टर ट्रॉली व इतर वाहनांची रहदारी रस्त्यावरून वाढत आहे। वाहतूकदारांकडून काही वेळेस नियमांचे उल्लंघन होत असल्याने गळीत हंगाम जीवघेणा ठरत आहे। प्रत्येक वर्षी जीवित व वित्त हानी होत आहे। ट्रॉलीतून ऊसमुळ्या पडणे, ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यात उलटणे, पंक्चर होणे, ट्रॅक्टरला एकच हेडलाईट असणे, मोठ्या आवाजात गाणे लावणे आदी कारणे अपघातास कारणीभूत ठरतात। तरी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर नसल्यास कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे। प्रतिनिधी प्रकाश कांबळेसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107 साठी।